माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या करण्यासाठी आणि त्याच्या सहकारी महिलेला त्यासाठी त्याच्या सहकारी महिलेला 50 लाख रुपये, 10 एकर जमीन आणि आयुष्यभर दरमहा 5 लाख रुपये देण्याचा आमिष दाखवण्यात आला. हा सगळा प्रकार उघडकीस आलाय सोलापूर जिल्ह्यातल्या मंद्रूपमध्ये. नेमका हा प्रकार काय आहे जाणून घेऊया. 50 लाख रुपये रोख, 10 एकर जमीन, आयुष्यभर दरमहा 5 लाख रुपये, हे आमिष आहे फक्त एका व्यक्तीला एकांतात बोलवण्यास. कशासाठी? हत्येसाठी. हात धुवून मागे लागलेले सोलापूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळींचा वाळू माफियांना काटा काढायचा होता आणि त्यासाठी त्यांनी 56 आमिष दाखवल्याचा दावा कोळींच्या सहकारी मीनाक्षी टेळेंनी केला. त्यांनी म्हटले की त्यांनी आमचे वाळूचे ठेके बंद केलेत आणि आम्ही 20-20 करोड रुपये देऊन वाळूचे ठेके घेतलं होतं आणि पैसे दिलं तर पण त्यांनी घेत नाहीत. ते माणसांनी माझ्या पुढे 50 लाखाची बॅग आणून ठेवले आणि 10 एकर शेतीचे कागद आणून ठेवले. फक्त तुम्ही आम्ही म्हणील तिथं त्या जागी सह्या करा आणि तुम्ही सह्या करा आणि आम्हाला थोडं सहकार्य करा माराबद्दल, एवढं म्हटले त्यांनी. वाळू माफियांची मुजोरी बघा. मीनाक्षी यांना या कटात सामील करून घेण्यासाठी त्यांनी आमिष तर दिलंच शिवाय धमकीही. त्यांनी जाताना म्हणून म्हटले 2 दिवसानं तुम्हाला 2 दिवसाचा वेळ देतो, नाही 2 दिवसात नाही सांगितलं तर मग तुम्ही त्यांना सांगितलं तर मग तुमचं पण वेगळंच आहे म्हणून म्हटले. तुम्हाला पण जीव मारतो आणि तुमची मुली शाळेला जातात बघा म्हटले. विचार करा त्या गोष्टीचं आणि तुम्ही त्यांच्या कानावर घालायचंच नाही म्हणून सांगितले. शरद कोळी याच्यावर यापूर्वी 2 वेळा प्राणघातक हल्ला झालेला आहे. दोन्ही वेळेस पोलिसांनी अदखलपात्र गुन्हे दाखल करून चौकशीचे सोपस्कार पार पाडले. यावेळी तर शरद कोळी याला मारण्यासाठी चक्क सुपारी देण्याचा प्रयत्न झाला आणि याही वेळी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून चौकशीचा फार्स चालवला आहे. 10 वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातल्या नद्या खरवडणाऱ्यांना शरद कोळींनी सळो की पळो करून सोडलंय, पण यंत्रणा मात्र प्रामाणिकपणाच्या पाठीशी नसल्याचा आरोप कोळींनी केला. अनेक वेळा माझ्यावरती प्राणघातक हल्ले झाले ते. यापूर्वी देखील मी अनेक वेळा जनहित याचिका दाखल केलेत, अनेक वेळा वाळूमाफीवरती हायकोर्टाने कारवाई केली. त्यामुळे संपूर्ण वाळूमाफी व पोलीस अधिकारी एकत्र येऊन माझ्या मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे. त्याची दखल घेऊन तातडीने पोलीस अधीक्षकांनी मला पोलीस संरक्षण वाढवून देण्यात यावे एवढी माझी मनापासून विनंती आहे. वाळूची तस्करी पूर्वीही व्हायची, आजही होते. वाळू माफियांची दहशत पूर्वीही होती, आजही आहे. फरक एवढाच आहे की सरकार बदललेलं आहे. त्यामुळं पार्टी विथ डिफरन्सचा दावा करणाऱ्या भाजप सरकारचं वाळू उपशाबाबतचं धोरणही पूर्वीच्याच सरकारसारखं आहे का असा संशय व्यक्त होतोय. अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.